तुमची सगळी तयारी सुरू असतानाच शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा व्हावा यासाठी उद्या त्याच्यावर सुनावणी होणार आहे. कसं आहे, सन्माननीय कोर्टकडे एकदा कोणताही केस गेला का कोर्ट जे काही डिसाईड कराल ते सर्वांना मान्य असतं, म्हणून आता ते कोर्टामध्ये गेले. सन्माननीय कोर्ट याच्यामध्ये काय आदेश देतं ते पाहिल्यानंतर निश्चित तुम्हाला समजेल का सरकारने घेतलेली, कारण की दोन्ही लोक आमच्या गटानेही त्या ठिकाणी परवानगी मागितली, त्यांनीही परवानगी मागितली. कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून त्यांना दोघांनाही नाकारण्यात आली असे मला समजतं. आता सत्य काय मला माहीत नाही, परंतु अशा या परिस्थितीमध्ये BKC वर आमची तयारी सुरू झाली आणि त्या तयारीला मला असं वाटतंय की मुंबईमधली ऐतिहासिक सभा अशी सभा कधी नव्हे झाली, त्या पद्धतीची सभाची तयारी आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या शब्द ऐकण्यासाठी महाराष्ट्रामधले तमाम आमचे जे शिवसैनिक आहे ते उत्सुक आहे आणि त्याचे परिणाम निश्चित तुम्हाला दसरा मेळाव्याला 5 तारखेला दिसतील. यांनी चलो शिवतीर्थ असे बॅनर दाखवलेले आहेत आणि जर संधी दिली नाही, माईक थोडा खाली घ्या, जर संधी दिली नाही तर मात्र घुसखोरी करून शिवाजी पार्कवर सभा घेतली जाणार असल्याचं ठाकरे सरकार. आता कोण घुसखोरी करतो त्याच्यासाठी घुसखोरी केली आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर निश्चित महाराष्ट्र सरकारची सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये देशामध्ये कायदा आहे, ते आता कोर्टामध्ये गेले, सन्माननीय कोर्ट जे आदेश देईल ते असे घुसून आणि घासून काही सभा घेता येत नाही. सभा घेण्यासाठी कायदा आहे, नियम आहे, धोरण आहे आणि जे काही नियमाच्या नियमानुसार पोलीस प्रशासन जी परवानगी देईल, महानगरपालिका परवानगी देईल, त्यानंतरच घेता येतं. असं कुठं घुसून सभा घेण्याची परंपरा आपल्या राज्यामध्ये नाही आहे, परंतु काहीतरी बोलावं म्हणून ते बोलतात. मला असं वाटतं की रिसिप्ट त्यांनी परवानगी जशी आम्ही आम्हाला त्यांनी ते ग्राउंड नाही दिलं, आम्ही पर्यायी शोधला आणि तिथे घेतली, त्यांनी तसा पर्यायी शोधावा असं मला वाटतंय. शेवटी ते नेते आहेत, त्यांचा काय करावं त्यांनी ते ठरवावं, आमच्या नेत्यांनी काय आदेश द्यावा आम्हाला. खरं म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब आम्हाला जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व 50 आमदार, 12 खासदार आणि लाखो कार्यकर्ते आहेत.